व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, तया पाहता द्वैत काही दिसेना, अचानकपणे हे भयाचा श्लोक कुठनं काढला असं आपल्या इथे तथा असं आहे की योगज्ञान पर असे अभंग तुकाराम महाराजांचे बुधवारच्या ध्यान केंद्रामध्ये आपण बघतो आहोत योग प्रक्रियात्मक. तर दुसरा जो ग्रंथ आहे आपल्यासमोर मनाचे श्लोक, याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. त्या विभागामधला शेवटचा जो विभाग आहे तो योगज्ञानाचा आहे. 136व्या श्लोकापासून, म्हणजे हा जो श्लोक आहे याच्यापासून तो सुरू होतो. योगज्ञानपर असे जे महाचे श्लोक आहेत ते प्रभाते मनी रामचिंतीत जावा, हे सगळे श्लोक आहेत ते अगोदर झालेले आहेत. वागणुकीचे श्लोक आहेत ते सुरुवातीला आलेले आहेत की कसं वागावा, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, हे सगळे वागणुकीच्या संबंधामधले श्लोक सुरुवातीला होऊन गेले. त्याच्यानंतर रामभक्तीचे आहेत, नामस्मरणाचे आहेत, साधन सांगणारे. आणि असं होत होत शेवटचा सगळा त्याचा प्रवाह जो आहे तो सगळा प्रवाह योगज्ञानाकडे आहे. अल्टिमेट जगी हिंडतो जो अणुरेणू काही रीता ठावया रागवे विण नाही, तया पाहता पाहता तेचे झाले जेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले, हे सगळं टोटल योगज्ञान आहे. तसे ते सुरुवात हे आहे की भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सर्व ब्रह्मांड भयानी व्यापलेलं आहे म्हणजे शाश्वतता नाही आहे. सगळ्या गोष्टींना नाश आहे दृश्य, आणि तसा होऊ नये अशी इच्छा असते, आणि त्यामुळे ते नष्ट होईल का काही या भयाने. विशेषतः पहिलं भय कुठलं असतं, मोठं भय न कळत असलेलं की आपल्या जाण्याचं भय असत. तशी आपल्याला फारशी सूचना नसते, त्यामुळे आपल्याला फारसं काही सारखं ते भय वाटत असतं अशातला भाग नाही, परंतु अंडरलिंग फ्लो असतो स्वतःला सांभाळण्याचा. सगळं ब्रह्मांड संत हे सगळं समर्थांच्या एकंदर भाषा, साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेर गेल, ही समर्थांची भाषा आहे. त्यामुळे सगळं काही जग असं आपण म्हणू समर्थ तिथं ब्रह्मांड भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. एक म्हणजे बदल हा माणसाला नको असतो. सगळं जग तर आहेच आहे, पण आपण माणसांच्या बाबतीत विचार करू, बदल फारसा नको असतो. आहे ती स्थिती चांगली होत जावी एवढं वाटत असत, पण आहे ती स्थिती टिकली नाही तर
चांगली स्थिती. त्यामुळे एक तर ते मिळाले नाही तर हा पहिलं भय असतं. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी मिळाली नाही तर असं एक भय असतं, आणि मिळाल्यानंतर ती टिकली पाहिजे, नाही तर ती टिकली नाही तर असं सारखं भय असतं एखाद्या गोष्टीचं. कारण की सगळ्या गोष्टी मायेच्या राज्यामधल्या म्हणजे दृश्य जे जे काही आपण विश्व अनुभवतो ते सगळं बदलत आहे, त्याच्यामध्ये बदल होणारच. पण तसं होऊ नये असं जे आंतरिक वाटत असतं त्यामुळे भय वाटत असतं, नकळत. माणूस सारखा भॅल्यू असतो अशातला भाग नाही, पण असं अंडरलाईन फ्लो असतं. भय व्यापलेले सर्व ब्रह्मांड आहे. पण मग संत भीत नाहीत याचं कारण काय? भयातीत ते संत आनंद पाहे. आनंद तत्व जे आहे परमतत्व ज्याला म्हटलं जातं, ते परमतत्व ईश्वर देव परमात्मा अनेक शब्दांनी व्यक्त होतात, ते संत पाहत असतात, अनुभवत असतात. पाहे म्हणजे त्याच्यावरती दृष्टी ठेवून, लक्ष ठेवून, अवधान ठेवून राहत असतात. आपलं स्वरूप आहे ते. मग आपल्या स्वस्वरूपावरती लक्ष ठेवून राहण्याने भय जातं. सत्यस्वरूपे अमर जाला भय कसे वाटेल त्याला, या कारणे साधूजनाला भयच नाही. जे कारण दिले समर्थांनी, सत्यस्वरूपाने अमर झाला. पदार्थांचं भय हे किती केलं तरी देखील आणि किती प्रोटेक्ट केलं तरी देखील ते काही केल्या बदलणारच आहे, शाश्वतच नाही आहे. त्यामुळे आणि आपण असं गृहित धरतो की ते सगळं शाश्वत. त्याच्यापासून उपद्रव होऊ शकतो, मन इकडे तिकडे विचलित होऊ शकतं. त्या बाबतीमध्ये मच्छंद्रनाथांची आणि गोरक्षनाथांची एक प्रसंग आहे, प्रसंग कथा म्हणू फार तर आपण. पण गोरक्षनाथ आणि मच्छंद्रनाथ असे एकाकी वाट्याने चाललेले होते. त्या काळामध्ये सगळीकडे निबिड अरण्य होती आणि त्या ह्याच्यामध्ये वाटमारी पण खूप होत. तर चालता चालता काय झालं, मच्छंद्रनाथाने सोन्याची दोन कडी होती ती गोरक्षनाथांच्या कडे दिली आणि जोळी टाकली. त्याने सांगितलं की तुझ्याजवळ ठेव. आता वाटमारीचं भय तर आहेच, त्या काळात तर खूप होतं, म्हणजे आत्ता सुद्धा असतं. परंतु त्या एकाकी रस्त्यावरती दाट घन जंगल चाललेले बराच वेळ चालून झाला. त्याच्यानंतर मच्छंद्रनाथाने विचारलं, गोरक्षा काही भय आहे का नाही? तर त्याच्यावरती ते असे मजात होत आहे गोरक्षनाथ. ते म्हणजे स्वामी भय होतं पण मी ते मागेच फेकून देऊन आलो. संतजीवन प्रसंगांच्यामुळे कुठल्याही गोष्टीला असा एक उजाळा मिळतो. मोहाचं भीतीचं कारणच मी नष्ट करून टाकलं, फेकून दिलं. अर्थात ज्यांना ते शोभतं त्यांनी ते करावं. आपण या असल्या भानगडी करून ऐकायला ठीक आहे, प्रिन्सिपल घ्यायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामधनं प्रसंगांच्यामधनं. दुसरी गोष्ट म्हणजे भय जाण्याचं की योग्य वागा, मोहाच्या मध्ये उडी घालू नका. महापुरी घेऊन उडी बुडण्याची शियारी. म्हणजे महापुरामध्ये उडी घेतली तर बुडणार, न घेता उडी बुडण्याची शियारी नसते. शियारी म्हणजे अंगावरती काटा उभा राहतो ना भीतीचा. शंकाच नाही की तसं मोहाच्या महापुरामध्ये आपण उडीच घालू नये म्हणजे बुडण्याची भीती नाही. बैल जाण्याच्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत.
एक म्हणजे त्यांची स्थिती सांगतानाही सांगितलं की सत्य स्वरूपे अमर झाला भय कैसे वाटेल त्याला. पण एकरूपताच प्राप्त झाली परमात्म्याशी. साधूंचं वर्णन करताना भय कसं नसतं त्यांना हे सांगत असताना ऐक्यभावाचे पैसे एकरूपता, ऐक्यभावाचे पैसे विकसित झालं. पैसे याचा अर्थ ऐक्यभाव विकसित झाल्यामुळे ऐक्यभावाचे पैसे दुजे मानवने आत्मा आहेसे, दुसरं कोणी नाहीच आहे आत्माच आहे ऐसे. भय वार्ता देशी दवडण्याचे ज्ञानेश्वरीमध्ये दुसरं कोण नाहीच आहे एक आत्मस्वरूपच आहे. अंतिम स्थिती आहे साधकाची ही स्थिती नसते. पण त्यांनी साधू का भयरहित असतात ते सांगितले. छान दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की एक छान दृष्टांत असतो. पाणी जर का मिठाला बुडवू आलं पाणी आलं आणि मिठाला आता बुडवतं म्हणलं तर मीठ स्वतःच पाण्यात विरघळून जातं. आता काय बुडवणार. तशा प्रकारे ते आपण झाल्याने अद्वैते नासे भय. आपण अद्वैत स्वरूपामध्ये गेल्यामुळे एकरूपताच प्राप्त झाली त्या मिठाची त्या पाण्याशी, त्यामुळे आता त्याला भय नाही बुडण्याचं वगैरे. समर्थाने अगदी तसंच म्हटलेलं की साधू वस्तू अद्वये ते कैसे वाटेल भय. सत्यस्वरूप तसंच अद्वय स्वरूप म्हणजे सत्यस्वरूप परमात्मा स्वरूप. वस्तू अद्वये, वस्तू म्हणजे परमात्मा, त्याच्याशी द्वय नाही म्हणजे वेगळे पण नाही. साधू वस्तू अद्वये ते कैसे वाटेल भय. परब्रह्म ते निर्भय, परब्रह्म निर्भय असतं. कुठे तुम्हाला देव आला तुमच्या स्वप्नात मला भीती वाटते म्हणून कधी नाही. ब्रह्म कधी आलं की बाबा मी भ्यालो आहे काय होईल कुणास ठोकू वगैरे. परब्रह्म निर्भय त्याची साधू ते त्याचं स्वरूप आहे निर्भय परमात्मा स्वरूप. खूप ऐकायला छान वाटतं. ऐक्यभावाचे पैसे म्हणजे विकास होत जातो त्याचा. एकरूपतेचा सुद्धा विकास होत जातो. एकदम काय पहिल्या दिवशी ऐकल्या ऐकल्या एकरूपता निर्माण होते असं नाही. कित्येक वर्ष ऐकल्याने पण एकरूपता निर्माण होते. नायम आत्मा प्रवचनेनं लभ्या. प्रवचन केल्याने किंवा ऐकल्याने आत्मा प्राप्त होत नाही. एकाने मला विचारलं मग कशाला प्रवचन ऐकायचे हे कळणार केव्हा, मग कोण सांगणार हे, म्हणून प्रवचन ऐकायचे की प्रवचनाने आत्मा प्राप्त होत नाही. मनाची स्थिती निर्माण होते, अनुकूल स्थिती निर्माण करणे त्या तत्वाशी एकरूपतेच्यासाठी म्हणून मनाची जी अनुकूल स्थिती निर्माण करणे एवढाच सर्व साधनांचा उद्देश आहे. प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपाशी साधना जोडून देत नाही. आपलं स्वरूप परमात्मा स्वरूप आहे. आत्मस्वरूप हेच परमात्मा स्वरूप आहे. तर कुठेतरी जाऊन कशाच तरी अटॅच व्हायचं आहे असं असतं तर सोपं झालं असतं. तसं ते नाही आहे. स्वस्वरूप, त्या स्वस्वरूपाच्या पाशी चित्त ठेवल्यामुळे अनंत गोष्टींचे व्याप कमी होतात. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वृत्ती व्यापार कमी होऊन जातो चित्तात. आपण जी प्रॅक्टिस करतो ध्यानाची त्याच्यामध्ये हेच करायचा प्रयत्न करतो की स्ववरती लक्ष केंद्रित करा. हाच अभ्यास आहे. ध्यानाला बसण्याचा अभ्यास म्हणजे अजिबात मांडी हलत न बसलं पाहिजे 2-3 तासपर्यंत हा अभ्यास नाही आहे. हे ध्यानाचा अभ्यास नाही आहे, तो आसनाचा अभ्यास. मग आसनामध्ये एकाच स्थिर शांत बसता आलं पाहिजे ही एक आवश्यकता आहे.
काही काळानंतर जसजसं तुम्ही ज्ञानमय प्रांतामध्ये ॲक्च्युअली विचारांनी नव्हे ॲक्च्युअली जाता, तसं जसं झटकन तुम्ही त्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती जाऊ शकता. चित्त अवधान, सेल्फ कॉन्शियसनेस. तसंच पहिल्यांदा विचारांनी समजून घ्यायला लागतंच, परंतु विचारांनी तर पूर्णपणाने समजत नाही. विचारांच्या पलीकडे प्रयत्न करता करता स्वच्या जाणीवर, दुसरीकडे कुठं जायचं नाही आहे हे ठरवलं पाहिजे. ध्यान कशासाठी करतो? याचसाठी करतो की हा अभ्यास करण्यासाठी. मूळ जाणीव जी आहे ती शुद्ध स्वरूपामध्ये, म्हणजे वृत्तीरहित स्वरूपामध्ये आणायची, नाही वृत्ती कमी करायच्या. बाकी काय वृत्ती कमी करायची? एक तर विचाराने विवेकाने करता येतं थोडंसं, पण फार नाही. पण अवधान स्ववरती केंद्रित करण्याचा जो प्रयत्न असतो त्यांनी हे झटकन होतं. सेल्फवरती लक्ष केंद्रित करणं, कुठंही स्वामी म्हणे लाभे आविट आनंद लागला, ते छंद स्वरूपाचा छंद लागला पाहिजे. की कुठं बसलो आहे, प्रवास करतोय गाडीतून, एखाद दुसरा मिनिट चालवणाऱ्याने नाही आपण उगीच काहीतरी करत बसतो, ते करावं. पण कारण की सगळं सतत काही आपण सारखं ध्या अनुसरणात असू शकणार नाही, तशी सवय चित्ताला नाही आहे. परंतु लक्ष लावता लावता सवय लावता सवय पडे असं समर्थाले वाटेल. ते कसं काय ते आकार नाही, कुठल्याही प्रकारचं रूप नाही, कुठल्याही शब्दांनी जे व्यक्त होतं ते असं प्रत्यक्ष दिसत नाही, मग कसं मन त्याच्यावरती ठेवणार? की काहीच नाही आहे, शब्द नाही आहे, मंत्र पण नाही, काही नाही, स्वच्या जाणीवरती ठेवायचं, शब्दरहित असं कसं होणार? सवय लावता सवय पडे, सवय लावता लावता सवय पडते, अवघडच आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टांतामध्ये अभ्यासाच्या बोटाला वैराग्याची नख पाहिजे, मग ते तो जो निराकार आहे अशा प्रकारचं तत्व त्याला धरू शकणार. त्याच्यासाठी म्हणून अभ्यासाची बोटं पाहिजेत, परंतु ते नुसती बोटं असली नख नसली तर काय होईल हे आपल्याला माहिती आहे, जोर नाही येणार. वैराग्याची नख पाहिजेत, पण नख वाढली तर कापायला लागतात ते पण आहे. अति वैराग्य आणि उगीच काहीतरी वाटत राहतं हेही बरोबर नाही. एका दृष्टांतामध्ये अनंत गोष्टी येऊन जातात महाराजांच्या. इथं चाललं की भय व्यापलेले सर्व ब्रह्मांड आहे, याचं कारण की सगळं बदलतं विश्व आहे आणि आपल्याला तो बदल नको आहे. आपल्याला आपल्या इच्छेनुसार पाहिजे आहे आणि ते काही आपल्या कोणाच्या हातात नसतं, ते सगळं मान्य करून घ्यायचं. बरं, या सगळ्या गोष्टीमधनं कितीही मिळवायचा प्रयत्न केला तरी देखील आणि कितीही सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते नुसती दमछाक होते येत काही शंका नाही, बदल करायचे ते करतात. असा ॲक्सेप्टन्स ठेवायचा म्हणजे सारखं, नाही तर ते बदल घडतात ते घडतातच, मग याचीच आपण द्यायचो. सत्य म्हणून ते ॲक्सेप्ट करायचं आणि का स्ववरती अवधान केंद्रित करण्याचीच प्रॅक्टिस करायची. त्याच्यामध्ये बदल घडत नाही. लहानपणी जो मी होता तोच मोठेपणी वृद्धपणे पण तोच मी असतो, त्याची जाणीव असते ती वृद्ध होत नाही. एकच गोष्ट जी आहे ती जी आम्हाला कळते की जी कालातीत आहे ती म्हणजे अस्तित्वाची जाणीव. लहानपणापासून कळायला लागल्यापासून ते अगदी अखेरपर्यंत ते अस्तित्वाची जाणीव असते, कॉन्शियसनेस. म्हणून भयातीत ते संत अनंत पाहे, अनंत परमात्मा, म्हणजे त्याला ते आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर तेच विश्वस्वरूप आहे. जे जे काही परमात्म्याच्याबद्दल वर्णन केलेले आहे
ती सर्व गोष्टी त्याला ती गोष्ट लक्षात येते, जाणवते, अनुभवाला येते. सिद्ध पुरुष जया पाहता द्वैत काही दिसेना, ज्या तत्वाला अनुभवलं. पाहता पाहण्याचा प्रश्न विशेष नाही येतो. पाहता या शब्दाचा अर्थ अनुभवताना, जाणल्याने. जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. मनामध्ये सर्वथा भय राहत नाही, कुठल्याही प्रकाराने भय राहत नाही. भय घालणे हा उद्देश नाही आहे, हा परिणाम आहे तत्वस्वरूपाचा. आम्ही जर का अनुसंधान केलं, मुख्यतः वेग असता कामा नाही, सेल्फ स्वस्वरूपाचा अनुसंधान. मग देवाचा धावा याच्यामध्ये देव कुठली तरी इमॅजिनरी गोष्ट असं धरून धावा माणूस करत असतो की काही झालं तरी देखील माझ्या मुलीला ॲडमिशन मिळाली पाहिजे. देवाचा धावा करणे कुठल्याही आई गोष्टीसाठी म्हणून धावा करणे, म्हणजे धावा याचा अर्थ तुम्ही धावा, आपण गप्प बसायचं त्याने धावा. थोडक्यात म्हणजे काय की ईश्वराची जे ज्या गोष्टी आमच्या कपॅसिटीच्या बाहेर आहेत, क्षमतेच्या बाहेर आहेत, मनबुद्धीच्या कर्माच्या क्षमतेच्या बाहेर आहेत आणि आम्हाला त्या गोष्टी हव्या आहेत, त्या बाबतीमध्ये मग एका अमूर्ताचा आम्ही धावा करत असतो की त्याने आम्हाला मदत करावी, सहाय्य करावं, असा धावा करत असतो. आणि ती गोष्ट नॅचरल आहे, सर्व माणसांच्यामध्ये असतं. त्यामुळे तो मला सांभाळेल अशा प्रकारची भूमिका असते, भक्तिभावात्मक असते भूमिका, आणि ती अजिबात चुकीची नाही आहे. म्हणजे लोक पोत्या वगैरे वाचतात किंवा हे जे करतात त्याचं कारण हेच आहे की त्यात ज्यांचं वर्णन केलेलं आहे, जे प्रसंग घातलेले असतात त्या ह्याच्यामधनं माणसाला असं वाटतं की आपल्या बाबतीत पण असं होईल कुठेतरी, केव्हा तरी आम्हाला देव सांभाळेल. कारण त्याच्या बाबतीत तो सांभाळेल किंवा नाही सांभाळणार हे कोण छाती ठोकपणे सांगू शकणार आहे. कारण की शेवटी जगन्माता रामकृष्ण म्हणत असत त्याप्रमाणे. आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे स्वरूपी अवधान ठेवणे जे आपल्या हातात आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे घडेल ते जगन्माता रामकृष्ण जसं म्हणत असत. प्रकृती आणि परमात्मा या दोनच गोष्टी, प्रकृती हा परमात्म्याचाच प्रकाश आहे, त्याच्यातली अल्टिमेट गोष्ट काय असेल तर जाणीव शक्ती, तिला धरून परमात्म्यापर्यंत पोहोचतात. परमात्म्यापर्यंत म्हणजे आपल्याच अंतरात्म्यापर्यंत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे परमात्म्यापर्यंत म्हणजे कुठंतरी लांब आकाशात पोचायचं आहे हे असं नसून आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोचायचं. एकदा का आमची क्लॅरिटी ऑफ अंडरस्टँडिंग झालं की मग काही आम्हाला भय नाही. जरी का आम्हाला प्रत्यक्षामध्ये ती अवस्था प्राप्त नाही झाली, अद्वैय अवस्था प्राप्त नाही झाली किंवा काही नाही, त्या दिशेने जातोय. आणि जेव्हा जेव्हा म्हणून माझं मन स्वच्या जाणीवेमध्ये आहे त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं तो क्षण अद्वयाचा आहे. केव्हा तरी आम्ही मरण्यापूर्वी एकदा अद्वय तत्वाशी स्पर्श करू असं नसून रोज आम्ही त्या अद्वय तत्वाला स्पर्श करू शकतो. थोडा द्यायचा, थोडं शांत बसणे किंवा कुठेही शांतच असलं पाहिजे. वृत्ती शांत झालेल्या आहेत अशा चित्ताच्या अवस्थेमध्येच ती मुख्य जाणीव स्पष्ट होते स्वच. ते पण नक्की माहिती असलं पाहिजे की का आपण शांत करतो, नाही तर काय वृत्ती शांत करत राहणे. इतकंच नाही आहे, त्याच्या पलीकडे असलेलं स्वरूपाचं अनुसंधान याच्यासाठी त्या अडथळा निर्माण करतात बाजूला करणे थोडा वेळ. आणि याची प्रॅक्टिस आपल्याला ध्यानातच करायला लागते. व्यवहारात फिरता फिरता वृत्ती शांत करून फिरतोय असं नाही होऊ शकत. कपॅसिटी डेव्हलप करणे
मग त्याच्यानंतर तुम्ही वाटेल त्या ठिकाणी का असेना, तुम्ही ते करू शकता. ही सगळी सत्पुरुषांची जी अवस्था वर्णन केली जाते ती एकदम अल्टिमेट अवस्था वर्णन केली जाते. मध्ये काय आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूला आम्ही आहोत, दुसऱ्या बाजूला ते आहेत की जे प्राप्त पुरुष आहेत. मध्ये काय आहे, अर्धवट अवस्था आमची. ज्या अवस्थेमध्ये अर्धवटपणा कशाच आहे, पूर्णपणाने स्वरूपस्थिती प्राप्त नाही झाली. आणि जितक्या प्रमाणात ती प्राप्त नाही झाली तितक्या प्रमाणामध्ये भय आहे, सगळेच विकार आहेत. म्हणून आपण त्या गोष्टी सगळ्या पूर्ण जातील कशा याचा विचार न करता जेव्हा आमच्या हातात आहे त्यावेळेला थोडा वेळ स्वसंबंधी होऊन राहणे. प्रत्येक वेळेला हे सगळ्याचं कारण असं आहे कारण की हाच मध्यवर्ती मार्ग आहे आणि हाच सांगितला जात नाही. कुठल्याही मनाच्या श्लोकाचं पुस्तक काढून बघा, त्याच्यामध्ये या गोष्टीच्यासाठी ही गोष्ट का सांगितलेली आहे या अशा प्रकारच्या श्लोकांच्या मध्ये त्याचा याच्याशी संबंध काय हे एक्सप्लेन केलेलं नसतं. त्या श्लोक पाठ करायला छान वाटतं, शब्द पण ते परफेक्ट आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तत्व तर सांगितलेले आहेत, पण आमचा त्या तत्वाशी संबंध कसा येईल याच्या संबंधीचा विचार आम्ही केला पाहिजे आणि प्रयोग केला पाहिजे स्वतःवर. दुसऱ्यांना सांगण्याचा आणि प्रबोधन करण्याचा हा विषय फारसा नाही आहे. स्वतःच प्रबोधन करणे, स्वतःच ठरवणे आहे की मी स्ववर्ती राहणार आहे. ते सुद्धा खूप 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 विचार त्याने प्रबोधन नकोच आहे. विविध सण हा एकदम सेंट्रल थीम आहे अध्यात्माची. स्वभाव असं त्याला गीतेने म्हटलेलं आहे, स्वभाव अध्यात्म मुच्यते. स्वभाव म्हणजे अध्यात्म, स्वभाव म्हणजे आत्मभाव मी त्याची जाणीव, भाव म्हणजे काय त्यालाच अध्यात्म म्हणायचं. हे एकदा स्वच्छ झालं ना की अगदी पक्क हो हे, की मग या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला समजायला जातं की भयातीत ते संत आनंद वाहे. कसं काय तो पाहतो, हे दृश्य पाहतो की नाही, स्वस्वरूपावरती आहे चित्त, दृश्यामध्ये त्याला अनुकूल होऊन राहतो जे काही जग आहे त्याच्यामध्ये वावरत असताना. इतरांच्यासारखंच वावरतो, आपली फार स्वतंत्र ओळख करून देतो अशातला भाग नाही, शांतपणानेच राहतो. पण आतमध्ये मात्र सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. ती गोष्ट नाही जमली फारशी तरी थोडा वेळ जमू शकते, नक्की जमू शकते. आणि अगदी कमीत कमी वेळ अर्धा मिनिट, पाव मिनिट जमू देत. मग जे जे का निमिक देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल. पुनवे होऊनि जैसे शशिबिंब दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आतुने निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडू सुता मीच होईल. हळूहळू होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे ज्ञानेश्वरांचं हळूहळू आहे. मी 16 वर्षी जरी ज्ञानेश्वर त्यांचं हे हळूहळू आहे लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं हळूहळू नाही, आपलं हळूहळू म्हणजे फारच हळूहळू तितकं असतो. थोडस गिअरमध्ये टाकलं पाहिजे अशा प्रकारच्या ध्यानाच्या वर्गाला येण्याचं कारण आणि प्रबोधन ऐकण्याचं कारण हेच आहे की गाडी थोडीशी गिअरमध्ये पडेल, बाकी काही कळलेलं आहे आपल्याला, आपण करतो पण आहोत. आपल्या अजिबातच कळलेलं नाही पहिल्यापासून सुरुवात करायची असं काही नाही. पण जेव्हा का होईना आम्ही गॅप घेतो त्यावेळेस, परत ज्या वेळेला सुरुवात करतो ना त्यावेळेला पहिल्यापासून सुरुवात केल्यासारखं वाटायला लागतं. कारण हे खूप ओलाटायलं आहे, भुक्कन जातो. वास येतोय 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 म्हणेपर्यंत यासाठी म्हणून सातत्य, सत दीर्घकाल निरंतर नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी योगसूत्र.
दीर्घकाल निरंतर मोठ्या आवडीने सत्कार करू. मग हळूहळू ते जमायला लागतं. प्रत्येक प्रवचनामध्ये हेच सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. याचं कारण ही एकच गोष्ट सांगितली जात नाही कुठल्याही प्रवचनांची. महत्वाची गोष्ट आहे की स्वचं अनुसंधान. आणि तसं केल्यामुळे भयातीचं ते संत आनंद पाय कसं झालं त्यांचं स्ववरती तुम्ही लक्ष ठेवून बघा. तुम्हाला काही खरोखरी त्या जाणीवेमध्ये आलात की किंचितही भय वगैरे कुठल्याही प्रकारचा विचार वृत्तीच नाहीत अशी स्थिती, जी वृत्ती कमी होतात अशी स्थिती निर्माण होते, त्यातनं भयाची स्थिती पण निर्माण जी होत असते सारखी मनामध्ये ती कमी कमी होत, मनामध्ये भय असे स्वतंत्र वृत्ती उठत नाही. भयातीत ते संत आनंद पाहे जगी पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्व काही असेना. अशा रीतीने दिसायला अगदी साधंच आहे, परंतु एकंदरीत दिसायला अगदी साधा असला तरी देखील श्लोकाच्या पाठीमागे संपूर्ण अद्वैत पार्श्वभूमी आहे. पण नुसतीच जर का आम्ही असं म्हटलं की भय काय दिसतच नाही वगैरे, साधूंचं आहे बाबा आपलं कुठे आहे असं आपण म्हणू शकतो. साधूंचं आहे आपलं कुठं आहे, आपल्याला काय, आपल्याला भय असणारच आहे, असणारच आहे ही गोष्ट बरोबर आहे आणि हे साधूंचं आहे हे पण बरोबर आहे, पण आपल्याला तिकडं जाता यावं याच्यासाठी म्हणून हे वाङ्मय निर्माण केलं त्याचं कारण हे आहे. त्यांना काय वाङ्मय निर्माण करून प्रसिद्धी थोडीच मिळवायची होती, पण स्फुरणानंद आलेलं पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे शब्द मंदाकिनी तपस्वी म्हणून गोव्याच्या होत्या आणि त्यांचे चिरंजीव आणि सून आलेले आत्ता, तर त्यांनी सिलेक्टेड अशा त्यांच्या हे होत्या दासबोधातले वेचे बरेचसे. त्याच्यामध्ये हे होते किंवा मनाच्या श्लोकांच्या मधले आणि असे सगळे ज्ञानपर होते. साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेर गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नावासित. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी अनंत अशा सगळ्यांनाच हा अनुभव आहे, म्हणजे इतरही जे सत्पुरुष त्यांच्याकडे गेले त्या सगळ्यांनाच अनुभव. मी त्यांच्याशी बोललो त्याच्यावरून समजलं मला की त्या बराबर सांगायचे आणि असं ऐकत बसावं असं वाटायचं. तसं हे श्लोक आहेत. या श्लोकानंतर 133व्या श्लोकानंतर तुम्ही जर बघितला तर सगळे योगज्ञानाचे श्लोक आहेत आणि त्याची सुरुवात भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. आपण संत आहोत का नाही हा प्रश्न नाही आहे, आपल्यासाठी म्हणून लिहिलेलं आहे. तुम्ही असं करा, तत्वाशी चित्त संबंधित झालं, नुसतं राम 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 म्हटलं तरी देखील एकदम असं एनर्जीचे इंजेक्शन घेतल्यासारखे वाटतं. त्याचं कारण काय असेल, अनंत सिद्ध साधकांनी या नामाच्या आधाराने साधना केलेली आहे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मातो तुझी जाणं हेच साधूचे वचन सुदृढ धरावे. असं तो एकंदर प्रवास आहे की दुसरे सगळे वेगळ्या वेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत असतात. साधूंचं मत काय आहे की जे तत्वस्वरूप आहे तेच आपण आहोत आणि हेच वचन जे आहे ते तुम्ही धरा. इतर सगळी वचनं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं असतं वगैरे, जेवढं जमेल तेवढं धरा, पण हे मुख्य आहे. म्हणून भय या शब्दाचा भयातीत ते संत आनंद पाहे आपण डोळ्यासमोर ठेवायचं. भयाचा काही प्रश्न नाही आहे,
भय बाजूला करणे हा याचा उद्देश पण नाही आहे आमच्या एकंदर साधनेचा उद्देश भय बाजूला करणे हा नाही आहे. परंतु त्यांनी सांगितलेच जे लक्षणं सांगितलेत की अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या बाबतीमध्ये भय कुठल्याच प्रकारचा नाही. अवतार म्हणूनच जन्म ज्यांनी घेतलेला आहे जसं की स्वामी विवेकानंद लहानपणापासून भय नव्हतं. उंच झाडाच्या फांदीला पाय त्याच्यामध्ये अडकवून उलटे झोके घेत होते नारळाच्या बागेमध्ये आणि इतरही झाडं होती. आणि त्यावेळेला शेजारचे गृहस्थ आले आणि म्हणले की अरे इथे बागुलबुवा आहे. इतर वेळेला ते त्यांना त्यांच्या बहिणींनी वगैरे बागुलबुवाची भीती घातली तर बागुलबुवा येईल मग ते असं म्हणायचे की मग तो काय करेल बागुलबुवा मारेल तुला मी पण त्याला मारेन. त्यावेळेला ते पाच एक वर्षाचे होते चार पाच वर्षाचे होते त्यावेळेला इतके तेव्हापासून असे जे उलटे झोके घेत होते त्यावेळेला ते शहराच्या बागेतले ग्रस्त आले आणि त्यांना असं वाटलं की हा म्हणून मुलगा पडला तर काय म्हणून बागुलबुवा येईल म्हणून त्यावेळेला ते काही बोलले नाही मी त्याला मारीन वगैरे ठीक आहे म्हणले खाली उतरले वगैरे. आणि मग ते आजोबा गेल्यानंतर पुन्हा झोके घ्यायला लागले. त्यांच्याबरोबर असलेला मुलगा होता तो म्हणला अरे तू आत्ताच ऐकलंस ना की इथं बागुलबुवा आहे आणि किंवा तर ते म्हणले तू वेडा आहेस आपल्याला घाबरवण्याच्यासाठी म्हणून आजोबांनी हे सगळं सांगितलं. बागुलबुवा जर का असता तर आत्तापर्यंत आलाच असता रिझनिंग विलक्षण होते. तशा प्रकारचं ओरिजिनल प्रवृत्ती भयातीत आहे त्याचं कारण हे अवतारी पुरुषांचं काम आहे म्हणजे अशी अवस्था सिद्ध अवस्था घेऊन आलेले असतात. पण सर्वसाधारण माणसांनी या गोष्टी विकसित करता येतात आणि त्या विकसित करण्याचा मार्ग वैचारिक पातळीवरती एका टप्प्यापर्यंत आहे तो पूर्ण नाही आहे. पण मुख्य मार्ग काय असेल तर स्वरूपस्थ राहणे हा मुख्य मार्ग आहे. तशा प्रकाराने आपण करतोच आहोत म्हणजे असं साधना करत नाही कळलेली नाही आहे आपण काहीच करत नाही आहोत अशातला भाग नाही. पण जरा हे आपण या वाङ्मयाच्या संपर्कामध्ये राहिलं त्यांनी आमच्या डोक्यामध्ये गोष्टींची चालना निर्माण झाली तर आपल्याला आहे तेच प्रयत्न जास्ती जोरात करता येतील. म्हणून मनाच्या श्लोकातले योगज्ञानाचे श्लोक असा विषय आता रविवारच्या युवा केंद्रामध्ये सुरू होईल. म्हणजे तुम्हाला जर कुणी युवा केंद्रांमध्ये किंवा कुणी विचारलं की काय चालेल तिथे तर ही गोष्ट की मनाच्या श्लोकातले योगज्ञानाचे श्लोक हरि ओम तत्स. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी सत तो सत्कविवर परात्पर ज्ञानदेव भगवंत. ओम सदा सर्वदा योग तुझा कडा. Thank you.